नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये तर बघा मित्रांनो, यामध्ये काही पोलीस भरती वन लायनर क्वेश्चन आपण बघणार आहे, जे काही एक्झाममध्ये नक्की विचारणार मित्रांनो. तर खूप महत्त्वाचा एक क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहे मित्रांनो मी. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा, तुमच्याच खूप आय एम पी आहे. तरी पण मित्रांनो, कोणी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि जितकं होईल तितका आपल्या फ्रेंडला नक्की शेअर करा मित्रांनो. त्यामुळे काय होईल, जे पण काही व्हिडिओ असतील आपण थोडासा सपोर्ट होईल मित्रांनो. तर बघा, वेळ न घालवता आपण बघूया पोलीस भरती वन लायनर क्वेश्चन. मित्रांनो बघा, हे क्वेश्चन नक्की विचारणारच. बघा, जो बायडेन अमेरिकेचे कितीवे राष्ट्राध्यक्ष ठरले? तर जो बायडेन अमेरिकेचे हे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले. नंतर बघा, महिला भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या कोणत्या पदी निवड झाली? तर उपराष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. नंतर बघा, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जातात? नोबेल पुरस्कार नॉर्वे या देशामध्ये निश्चित केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्रीय गृहमंत्री कोण आहे? तर सध्याचे केंद्रीय गृहमंत्री हे अमित शहा आहेत. नंतर बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे. नंतरचा क्वेश्चन, सुनील अरोरा देशाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? तर 23वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. नंतर बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? वैद्यकीय सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर विनोबा भावे. मित्रांनो, मी थोडक्यात फटाफट सांगत आहे, तर तुम्ही थोडंसं रिपीट करूनही बघू शकता व्हिडिओ. नंतर बघा, स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. नंतर बघा, जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 जून रोजी जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर बघा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळवले जाते? तर बॉक्साईडपासून. नंतर बघा, महाराष्ट्रातील कोणत्या थोर संतांनी पंजाबमध्ये यात्रा केली गेली? तर संत नामदेव यांनी. नंतर बघूया मित्रांनो, बघा, अर्जुन पुरस्कार 2020 कोणत्या हॉकीपटूला मिळाला? तर कोणाला? तर आकाशदीप सिंग यांना मिळालेला आहे. नंतर बघा, महाराष्ट्र राज्य एस टी एस प्रमुखपदी कोण आहे? महाराष्ट्र राज्य एस टी प्रमुखपदी कोण आहे? तर जयदीप सिंग हे आहे. नंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्रात शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 कोणाला मिळालेला आहे? महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 हा उषा मंगेशकर यांना मिळालेला आहे. सुबोध कुमार जयस्वाल महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक होत? तर 42वे. हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, हा क्वेश्चन खूप वेळा विचारू शकतात यावर्षी. नंतर बघा, राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक, आणि ते सध्या कोण आहेत? तर 42वे सुबोध कुमार जयस्वाल. नंतर बघा, भगतसिंग राजगुरु यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय? तर तिघांचे नाव तर मुखपाटच असते सगळ्याचे, भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात. 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर RBI गव्हर्नमेंटची 100 रुपयाच्या नोटवर सही असते. नंतर बघा, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे कोण आहेत? एकनाथ खडसे. नंतर बघूया, बघा, राकेश सिंग फौदेरिया भारतीय वायुसेनेचे कितवे प्रमुख ठरलेले आहेत? तर 26वे प्रमुख ठरलेले आहेत. नंतर बघा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 कोणत्या कुस्तीपटूला जाहीर झाला? तर कोणत्या कुस्तीपटूला जाहीर झाला? तर विनेश
फोगाट यांना जाहीर झाला. नंतर बघा, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो? 14 जूनला. नंतर बघा, भारताच्या राष्ट्रचिन्हातील सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधील आहे? हा ही क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. भारतातील राष्ट्रचिन्हातील सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदामधील आहे? तर मुंडवा. नंतर बघा, महाराष्ट्राचे पोलीस दलाचे विद्यमान पोलीस महासंचालक कोण? तर सुबोध कुमार जयस्वाल. आत्ताच बघितलं मित्रांनो आपण. नंतर बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी संस्था कुठे आहे? तर पुणे येथे. नंतर बघूया, महात्मा गांधींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? तर बेळगाव येथे. नंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केव्हा केली? तर 1936 मध्ये. संगणकाचा जनक कुणाला म्हणतात? चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय? तर भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव अप्सरा. नंतर बघा, महाराष्ट्रात पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. या जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर 8 तालुके आहेत. नंतर बघा, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कुणाला म्हणतात? तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हणतात. नंतर बघा, विदर्भात किती जिल्हे आहेत? तर विदर्भात 11 जिल्हे आहेत. किती? तर 11. नंतर बघा मित्रांनो, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश या ठिकाणी आहे. तर कुठे आहे? तर पुणे येथे आहे. नंतर बघा, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश या ठिकाणी आहे. तर कुठे? वर्धा येथे आहे. भारतात 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. किती? 5. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? सगळ्यांना माहितीच आहे, मुंबई. भारतात सर्वात लांब नदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. भारतात सध्या किती घटक राज्य आहेत? तर 28 घटक राज्य आहेत. भारतात पहिले किरोसीनमुक्त शहर कोणते? तर हा क्वेश्चन पण खूप महत्त्वाचा आहे. भारतात पहिले किरोसीनमुक्त शहर कोणते आहे? तर चंदीगड. नंतर बघा, भारतातील पहिली रेल्वे केव्हा व कुठे सुरू झाली? भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे यामध्ये झाली आणि ती 1853 साली झाली. 1853 हा क्वेश्चन खूप वेळा ग्रुप डीमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. रेल्वे. गंगा यमुना नदीचा उगम कुठे झाला आहे? तर यमुना नदीचा उगम हा अलाहाबाद येथे झाला. महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो? तर तलाठी. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. दुसरा बघा मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारतातील पहिले कृषीमुक्त विद्यापीठ कुठे सुरू झाले? तर नागपूर येथे. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते? तर पश्चिम बंगालमध्ये होते. नंतर बघा, भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण? तर धोके कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो. धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावरही नक्की व्हिडिओ बनवेन मित्रांनो. तर आपलं चॅनल कसं वाटलं प्लीज सांगा मित्रांनो. आणि आवडलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सना पण नक्की शेअर करा मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.